ओडिशाला दिली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी टीका केलेली आहे, काय उत्तर असेल? मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांनी संभाजीनगरात आणि जालन्याला मोर्चा काढलेला आहे पाण्याच्या विषयी. मी आज सोलापूरमध्ये पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्तानं आहे. या सोलापूरमध्ये 9 दिवसाला पाणी येतं आणि मागच्या या सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, 2 आमदार आहेत, मोठे मंत्री होऊन गेलेले तिथले. योजना दुहेरी पाण्याची योजना स्वतः 4 वर्षापूर्वी या ठिकाणी तिचं भूमिपूजन झालेलं आहे आणि या शहराला 9 दिवसाला पाणी आज सोलापूरमध्ये येतं. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणीसुद्धा मोर्चा काढला पाहिजे. जालन्याचं नेतृत्वही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केंद्राचे मंत्री रावसाहेब दानवे मागच्या 20 वर्षानं करतात. जर मोर्चा काढत असाल तर रावसाहेब दानवे यांनी 20 वर्ष काय केलं? बबनराव लोणीकर हे पाणी पुरवठा खात्याचे मंत्री होते, जे जालन्याचे होते, मग यांनीसुद्धा 5 वर्ष काय केलं? मग ह्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा का नाही काढला? या रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर एक केंद्रात मंत्री, एक राज्यात स्वतः पाणी पुरवठा मंत्री असताना जर जालन्याला पाणी देऊ शकले नाही तर भारतीय जनता पार्टीवर देवेंद्र फडणवीसांवर ही वेळ आलेली आहे. मला वाटतं आजच्या सरकारला याच्यासाठी दोष देण्याची गरज नाही. त्यांनी असे देखील टीका केलेली आहे की उद्धव ठाकरे हे कार चालवतात, सरकार मात्र राम भरोसे सुरू आहे. मला असं वाटतं अतिशय उद्विग्नतेतून देवेंद्र फडणवीस मान्य विरोधी पक्षांमध्ये असं वक्तव्य करतात. जर उद्धवजी ठाकरे साहेब कार सरकार सगळं महाराष्ट्र चालवत आहे, कोविडमध्ये या देशातले जे 5 टॉप मुख्यमंत्री आले होते त्याच्यात उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव होतं, नाव आहे, आणि म्हणून मला वाटतं याच्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब कार चालवतात, सरकार चालवतात, याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही.